साड्यांपेक्षा जास्त साड्या आपण याच्यावरती नेसू शकतो नेहा, आणि त्याच्यावरती हे वर्क जे आहे ना, तर बघा आता ह्याच्यात पूर्ण वर्कच आहे हे कपडा। सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी चार असे ब्लाउज दाखवणार आहे की जे हिरव्याच कलरचे आहेत, म्हणजे ग्रीन कलरचे आहेत वेगवेगळ्या शेडने, आणि साडीच्या व्यतिरिक्त आहेत ते, म्हणजे साडीवरचे ब्लाउज नसून ते सेपरेट म्हणजे एक्स्ट्रा पीस घेऊन ते मी शिवलेले आहेत। आता माझ्याकडे काही साड्या अशा आहेत की त्यांचे काठ हिरवे आहेत, माझ्याकडे ते शिवलेले ब्लाउज सुद्धा आहेत, पण ते त्या त्या वेळेला असे शिवलेले आहेत की रेग्युलरचेच आहेत किंवा एकदम नाही का आता ते व्यवस्थित येत नाहीत म्हणा किंवा थोडस ओल्ड फॅशन झालेले आहेत, त्यामुळे हे जे ब्लाउज आहेत ना तर ते त्या साड्यांवरती तर सूट होतातच, प्लस अजून अशा भरपूर साड्या आहेत की त्या साड्यांवरती सुद्धा सूट होतात। तर मग आलटून पालटून असं वेगळा लुक तयार करायचा असेल किंवा एकाच साडीचे दोन तीन असे वेगवेगळे जर आपल्याला वेगवेगळ्या लुक मध्ये ती साडी नेसायची असेल ना, तर हे ब्लाउज मला नक्की उपयोगी पडतात। आणि तुम्हाला सुद्धा याच्याविषयी थोडीशी माहिती भेटेल किंवा तुमच्याकडे जर नसतील तर तुम्हाला सुद्धा असे ब्लाउज शिवण्यासाठी काहीतरी आयडिया येऊन जाईल, यासाठी मी तुम्हाला हे दाखवते। तर बघा आपल्या ज्या महाराष्ट्रीयन साड्या आहेत की नाही, त्याच्यामध्ये मग काठभद्राच्या असो, खण साडी असो किंवा नऊवारी साड्या ज्या असतात की नाही, तर त्याच्यामध्ये खूप सारे प्रकार हे ग्रीन काठाचे असतात किंवा ग्रीन मध्ये सुद्धा असे वेगवेगळे त्याच्यातले प्रकार असतात, म्हणजे लाईट ग्रीन, डार्क ग्रीन, काची ग्रीन असतो, पॅरट ग्रीन असतो, असे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये। आणि मग या सगळ्या साड्यांवरचे ब्लाउज तर असतात, पण तरी सुद्धा आपल्याकडे जर मी आता दाखवणार आहे अशा प्रकारांमधले काही एक्स्ट्रा जर ब्लाउज असले की नाही, तर मग आपल्याला असे वेगवेगळे लुक करायला किंवा काही साड्यांना वेगळे ब्लाउज, म्हणजे एका साडीचे वेगवेगळे लुक करायला सुद्धा मदत होते। आणि काही ज्या डेली वेअरच्या साड्या असतात की नाही, की आपण आता काही साड्या बघा, जसं की आता मी दररोज साडी नेसत नाही किंवा माझ्यासारखे अजून खूप असे असतात की शहरात राहतात किंवा गावी सुद्धा आता बऱ्याच बायका ड्रेस घालतात, तर मग काय होतं डेली वेअरच्या साड्यानं असं खूप वापरल्या जात नाहीत मग, आणि प्रत्येक साडीवरचं ब्लाउज शिवणं पण शक्य नसतं, कारण की कधी कधी असं होतं बघा, एक 600-700 रुपयाची साडी असते आणि त्याला 300-800 रुपये ब्लाउजला शिलाई देणं आपल्याला ते शक्य होत नाही किंवा थोडंसं कॉस्टली जातं। तर मग काही ब्लाउज आपण असे नाही का ठेवू शकतो आपल्या जवळ की ते त्याच्यावरती मॅच होतात, आणि काही जरा बऱ्यापैकी साड्यांवरचे ब्लाउज जरी शिवलेले असले की नाही, तरी ज्यावेळेस तुमचा ब्लाउज रिच असेल ना चांगल्या क्वालिटीचा, तर त्या साडीचा लुक अजून चांगला होतो। तर बघूयात ब्लाउज खूप वेळ घालवतात मी तुम्हाला, आता तीन चार आहेत माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे असे, तर आता हे तुम्हाला मी एक बाय एक करून दाखवते। खूप छान आहे बघा हा जो आहे की नाही, तर स्पेशली थोडस हा हेवी लुक आहे, हेवी ब्लाउज आहे, तर असं ह्याचं ना एकदम सॉफ्ट आहे, जसं की आपल्या ह्याच्या लग्नाच्या ज्या साड्या असतात की नाही, स्पेशली शालू म्हणा किंवा खूप वर्कच्या साड्या असतात, तर त्या साड्यांवरती म्हणा किंवा प्लेन कलरच्या साड्या असतात आणि ज्यांचे काठ ग्रीन असतात, तर त्या साड्यांवरती हा ब्लाउज खूप सुंदर दिसतो। तर याचं डिझाईन बघा, स्पेशली आता नवरी वगैरे लग्नासाठी म्हणा किंवा पैठणी असेल तर असं वर्क करून घेतलं जातं, तर हा ब्लाउज विथ वर्क आहे, म्हणजे याला पहिलंच आहे मी काही केलेलं नाही। आणि बघा हे असं याचा पाठीमागच्या साईडनी मी असं नेक केलेला आहे, आणि पुढच्या साईडने थोडस वेगळं करायचं होतं मला ऍक्च्युली बोट नेक, पण ते थोडस खाली झाले, वी नेक सारखं झाले, म्हणजे असं ब्रॉड वी, आणि याला विथ कप्स वगैरे आहे, आणि खूप छान लुक येतो याच्याने। आणि बघा स्पेशली माझ्याकडे की नाही, मला माझा शालू आहे प्लस आणखीन एक हेवी साडी आहे, किंवा अशा भरपूर साड्या असतात, म्हणजे येलो म्हणा किंवा ऑरेंज म्हणा, याच्या रिलेटेड ज्या साड्या असतात की नाही, तर त्यांचे स्पेशली काठ हिरवे असतात, आणि आपण पहिले ब्लाउज जे शिवलेले असतात ना त्या त्या वेळेला, तर त्यावेळेसचे ब्लाउज काय होतं की आत्ता आपलं थोडस आपण जाड झालेलं असतो किंवा ब्रॉड झालेलं असतं, शोल्डर म्हणा किंवा छातीमध्ये वगैरे येत नाहीत ते ब्लाउज पहिले, आणि एकदम आपण छोट्या स्लीवचे पहिले राहतात त्याच्यामुळे मग ते पण येत नाही, आपण किती जरी त्याच्या टिपा उसवले ना तरी सुद्धा ते ब्लाउज आपल्याला आता येत नाहीत किंवा थोडस ते ओल्ड फॅशन दिसतं। तर मग आपण असे एक्स्ट्राच ब्लाउज असेल ना, तर मग आता स्पेशली ब्लाउज चांगला असेल ना तर त्या साडीचा लुक अजून छान होतो आणि आपण त्याच्यानुसार मग आणखी छान दिसतो। तर हे ब्लाउज आहे बघा, खूप सुंदर आहे दिसायलाही, आणि हे पूर्ण इथपर्यंत त्याच्या स्लीव्ह असल्यामुळे खूप सुंदर दिसतं। तर याचा सुद्धा मी फोटो तुम्हाला साईडला दाखवते। आणि स्पेशली ज्यावेळेस बघा आपल्याला नऊवारीचा लुक करायचा असतो, म्हणजे नऊवारी साडी नेसायची असते ना, खूप सुंदर दिसतं, फक्त याला ना असं येलो ऑरेंज कलरची साडी की नाही
अशी छान सोबर पाहिजे, प्लेन असली तरी चालेल त्याच्यावरती काही, किंवा कॉटनची जरी साडी असेल ना तरी सुद्धा, आणि नऊवारी मस्त लुक खूप सुंदर दिसतो. तर हे होतं पहिलं ब्लाऊज. त्याच्यानंतरचं दुसरा ब्लाऊज आहे हे म्हणजे हा ग्रीन प्लेन आहे. बघा याचं सिल्क बघा, प्लेन आहे पण हे आहे काची ग्रीन आहे, पूर्ण डार्क आहे ग्रीन, खूप सुंदर लुक येतो. प्रत्येक ब्लाऊजचे तुम्हाला फोटो साईडला बघायला भेटतील. आणि याचं स्लीव्ज जे आहेत की नाही तर हे पूर्ण कोपरापर्यंत पण मी नाही शिवलेले, असे थोडेसे इथपर्यंत एवढी लेंथ आहे याची. आणि पण आपण याचे ना कोपरापर्यंत शिवू शकतो किंवा 3/4 पण करू शकतो स्लीव्ज. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांना स्लीवलेस आवडतात तर या कपड्यामध्ये स्लीवलेस ब्लाऊज खूप सुंदर दिसतो. हे जे आहे ना तर हे आहे, ह्याला मी ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस ते म्हटले हे गजी सिल्क आहे. हे ज्यावेळेस मी घेतलं होतं ना तर ते मला याचं हे ऍक्च्युली सिल्क आहे पण हे खूप असं म्हणजे असं गुळगुळीत सिल्क आहे, म्हणजे खूप मऊ आहे. याच्याविषयी मला खूप जास्त नाही सांगता येणार पण हे तुम्हाला दिसत पण असेल खूप सॉफ्ट आहे, म्हणजे खूप असं मऊ लागतं अंगाला पण पातळ आहे आणि खूप म्हणजे असं एकदमच भारी आहे. तर ह्याचं ते तर म्हटलेले की 400 रुपये मीटरचं हे कपडा आहे, 80 रुपयाचं 1 मीटर कपडा घेतलेला, खूप छान आहे. म्हणजे आता वेगवेगळ्या शॉपनुसार प्राईस चेंज असू शकतात बरं का. आता मी इकडे गुजरातमध्ये आहे, म्हणजे प्राईजमध्ये थोडाफार इकडे तिकडे फरक पडू शकतो. ग्रीन किंवा येलो म्हणा किंवा ऑरेंज, खूप साड्या अशा आहेत की त्याच्यावरती ना हे ब्लाऊज शक्यतो जातं. तुम्ही खूप साऱ्या ऍक्ट्रेसच्या, मराठी ज्या ऍक्ट्रेस आहेत ना, म्हणजे ज्या आपल्या प्रॉपर नऊवारी साड्या किंवा आपल्या महाराष्ट्रीयांच्या साड्यातनं पैठण्या वगैरे सेमी पैठणी, तर त्या साड्यांवरती असं हे ब्लाऊज तुम्हाला बघायला भेटलं असेल, भेटत असेल तर बघा. आणि याचं स्पेशली जे लटकन आहे ना खूप सुंदर आहे, कारण की याला ज्यावेळेस मी हे स्टिच केलं त्यावेळेस नव्हतं नॉट वगैरे हे केलेलं, आणि असं पाठीमागच्या साईडला असा नेक केलाय, बॅक हुक आहे त्याच्यामुळे खूप सुंदर दिसतं. आणि त्याचं 4 टक आहे, 4 टक्सच आहे आणि त्याच्यामुळे ना एकदम छान बसतं सुद्धा. तर याला मी नंतर मग हे नॉड आणले, मी घरीच बसवलेत, तर थोडंसं वेगळ्या कॉन्ट्रास्टमध्ये ग्रीन आणि हे गोल्डन आहे. तर मग मी काय विचार केला, म्हटलं हे पूर्ण असं ग्रीन आहे ना तर थोडंसं याला वेगळा लुक द्यावं, यासाठी हे याचे नॉड असे बसवलेले आहेत. आणि याचे जे लटकन आहेत स्पेशली तर ते बघा खूप सुंदर आहे, ते पोटल्यात आणि हे ज्यावेळेस पाठीवरती दिसतं ना तर खूप सुंदर दिसतं बघा ना, खूप भारी आहे. तर मला हे 60 रुपयाला भेटलंय, म्हणजे 60 आणि हे 10 रुपयाच काय, 70 रुपये जास्तच म्हणजे हे भेटलंय मला. तर असं हे माझं ब्लाऊज आहे, जवळजवळ ह्याला किती खर्च झाला, 700 रुपयाला हे मला पूर्ण ब्लाऊज पडले. पण हे असं ब्लाऊज आहे, अशी ही एक गोष्ट आहे ना की माझ्या जवळजवळ किंवा कोणाच्याही 10 साड्यांपेक्षा जास्त साड्या आपण याच्यावरती नेसू शकतो, खूप सुंदर दिसतं. साधी साडी असू द्या, भारी असू द्या, पैठणी असू द्या किंवा नऊवारी असू द्या, खूप आहे. तर त्याच्यामुळे असं ब्लाऊज एखादा तरी आपल्याकडे असायला पाहिजे. ग्रीन मधला थोडासा वेगळा शेड आहे हा, हा जो ब्लाऊज आहे हा पण तसाच आहे. मी थोडस याचे शॉर्ट म्हणजे रेग्युलर स्लीव्ह केलेले आहेत, छोट्या स्लीव्ह आहेत त्याच्या, पण हा पण कपडा खूप भारी आहे, सिल्क आहे हे पूर्ण बघा, हे पूर्ण सिल्क आहे आणि याच्यावरती पूर्ण अशी वर्क आहे ह्याची, आणि पूर्ण वर्क असल्यामुळे याची सुद्धा प्राइस कॉस्टलीच होती. तर हे याच्या फ्रंटला होतं, म्हणजे हे मी साधं शिवलंय फ्रंटला, आणि असं डीप नेक पाठीमागचा जो गळा आहे की नाही तो असा एकदम डीप आहे, त्याच्यामुळे खूप छान दिसतो. तर स्पेशली याचं कसं झालेलं की साध्या साड्या नेसण्यासाठी मी हा ब्लाऊज शिवलेला, पण हे जो हा जो कपडा आहे की नाही हा पण खूप भारीतला आहे, त्याच रेंजचा आहे. मला वाटते 300-350 रुपयाचं हे पण एक कापड आहे, 300 आसपासच आहे आणि खूप छान आहे. पण याच्यामध्ये तुम्ही लांब म्हणजे 3/4 स्लीव्ह करू शकता किंवा बोट म्हणजे आणखीन याच्यात ट्राय करू शकता. पण हा पण बघा कलर बघा, हा थोडासा काची आहे जास्त आणि हा थोडासा ग्रीन आहे, एकदम ग्रीन आहे हा. आणि त्याच्यावरती हे वर्क जे आहे ना तर याच्यामुळे छान दिसतं. आता याच्यावरती बघा मी साध्या साड्या पण नेसलेल्या आहेत, खन साडी सुद्धा याच्यावरती खूप उठून दिसते. 3-4 वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या मी याच्यावरती नेसलेल्या आहेत, ते सुद्धा तुम्हाला फोटो बघायला भेटतील. खूप छान आहे, एखाद्या साध्या साडीला चांगला लुक मिळवून देणारा हा ब्लाऊज आहे. तर बघा असं हे साधं आहे, म्हणजे कपडा तुम्ही असं घेऊ शकता आणि तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार मग तुम्ही ते शिवून घ्यायचं आहे. तर याचे सुद्धा नॉड असे आहेत आणि याला सुद्धा बघा असे मी छान लटकन लावलेले आहेत. लटकन मला खूप आवडतात आणि स्पेशली असं वेगळे काही लटकन घेते मी इकडे, खूप छान छान लटकन भेटतात. तर बघा काहीतरी वेगळं वाटलं किंवा असं पोटल्या वगैरे खूप 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 मला आवडतात. तर हे असं होते 3 ब्लाऊज, रेग्युलर साडी असो
तुम्हाला फंक्शनल असो किंवा एकदमच पूर्ण म्हणजे असं वर्कचं असो, तर हे तीन ब्लाऊज तर आपल्याकडे जर असले की नाही तर असं समजायचं की जवळजवळ आपण म्हणजे अर्ध्या साड्या नेसू शकू असं याचं होऊन जातं. आणि त्याच्यानंतर हे आणखी शिवलेलं नाहीये, म्हणजे हा पीस आहे घेतलाय मी पण. तर बघा आता ह्याच्यात पूर्ण वर्कचं आहे हे कपडा, आणि हे पण मला वाटतं काहीतरी 300-350 आसपास तेवढ्याच रेंजमध्ये आहे. आणि याच्यामध्ये कलर पण बघा खूप कलर आहेत, पूर्ण वर्क आहे, जॉर्जेटचं कपडा आहे, खूप छान आहे. विशेष म्हणजे ग्रीनच आहे. आणि याचं पण आता विचार करते की मी आता याचे कसं शिवायचं आहे, कन्फ्यूज आहे, कारण की छोटे करायचे की मोठे करायचे की असं पप ह्याच्यावाले जे फुगा भाई आहे ना, तर तसं करू म्हणजे कन्फ्यूज आहे सध्या, बघूयात कसं शिवेल. पण हा एक प्रकार आहे की आपण एक छान ठेवू शकतो आपल्याजवळ, याच्यावरती साध्या साड्या, काठपदराच्या साड्या आणि मधल्या ज्या राहतात खण साडी, म्हणजे काठपदराचीच असते पण थोडीशी कमी किमतीची असते, म्हणजे सहज आपण नेसू शकेल एखाद्या छोट्या फंक्शनसाठी, तशा साड्यांसाठी हा एक रिच ब्लाऊज ठरतो. तर असे हे चार ब्लाऊज माझ्याकडे, मी म्हणजे कोणत्याही साडी व्यतिरिक्त हे मी एक्स्ट्रा कपडे घेऊन शिवलेले आहेत. आणि हा हे तीन थोडेसे जरा महाग आहेत, आणि हा जो आहे की नाही हा उलट एवढा वर्कचा आहे, पण हा उलट एवढा काही महाग नाही आहे, म्हणजे 200-225 रुपयाच्या आसपास आहे. मला ते एक्झॅक्टली नाही माहिती, खूप दिवस झाले घेतलेला, पण ह्या दुसऱ्या ब्लाऊजच्या तुलनेत त्याची किंमत कमी आहे. तर असे हे चार ब्लाऊज आहेत माझ्याकडे, मला तुमच्याशी शेअर करायचं होतं, कारण की खूप अशा साड्या आहेत. आणि माझे मी साड्या नेसलेल्या ते सुद्धा तुम्हाला मी फोटो दाखवते, किंवा तुम्हाला काही व्हिडिओमध्ये तुम्ही माझे एक दोन ब्लाऊज तर बघितलेलेच असतील. तर असं हे तुमच्यासोबत मला सांगायचं होतं. तर आता बघा याच्यामधलं तुम्हाला कोणतं आवडलं ते सुद्धा सांगा, किंवा तुमच्याकडे काही अशा साड्या आहेत आणि त्याच्यावरचं ब्लाऊज कमी थोडंसं खराब झालेलं असेल, किंवा तुम्हाला येत नसेल एक्स्ट्रा ब्लाऊज ठेवून आपल्याला जर आणखीन वेगळे लुक्स तयार करायचे असतील ना, तर ही एक छान इन्व्हेस्टमेंट आहे. कारण की आत्ता जरी जातात एकदम थोडेसे पैसे, पण 2-3 वर्ष आपल्याला परत ब्लाऊज विषयी जास्त खर्च करावा लागत नाही. कारण की जरी साड्या आल्या तरी आपण सगळ्या साड्यांवरचे ब्लाऊज न शिवता असं करू शकतो. तर मला तर आता एवढे ब्लाऊजवरती खूप साड्या जातात, म्हणजे मी माझ्या पण नेसते, घरी गेल्यानंतर बहिणींच्या पण नेसते, म्हणजे सासरी गेले की इकडचे पण नेसते. कारण की कसं राहतं ना, कारण आपल्या ज्या साड्या राहतात तर सगळ्यांकडे ग्रीन काठाच्या साड्या भरपूर असतात. आणि विशेष म्हणजे हा जो आहे ना, हा जो आहे काचे ग्रीन, तर याच्यावरती तर मधल्या पण म्हणजे दुसऱ्या कलरच्या पण साड्या जातात. त्याच्यामुळे असं नाही की त्याला काहीतरी ग्रीन पाहिजे असं काहीच नाही, दुसऱ्या काही ब्लाऊजला तरी थोडं ग्रीन काहीतरी पाहिजे. तर असं हे आहे. तर या चार पिसांपैकी तुम्हाला जे आवडलं ते तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आणि आता तिकडे म्हणजे तुम्ही जिकडे असाल तिकडे कशी प्राईज आहे ते मला नाही माहीत, पण मला हे असे पडलेले आहेत. तर चला तर मग हे तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं. कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा, आणि तुम्ही सुद्धा असं ब्लाऊज शिवून ठेवू शकता. चला तर मग हा व्हिडिओ तर संपते, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.